मात्र आपल्या विकास प्रक्रियेतील एक विसंगती दिसली. रतनगड पाहिलं 2500 मिलीमीटर पाऊस पडतो. भंडारदारा आता निवडून हे सगळं पाहिलं तर खाली सगळं अगदी मराठवाड्यापर्यंत समृद्ध केला. पण ज्या घाट माथ्यांनी पायथ्याला प्रचंड मोठी समृद्धी दिली ते माथे मात्र स्थलांतरित होत आहे. ही थोडी आपल्या विकासाची जी नीती आहे यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. कारण आमचे घाट माथे जर सुरक्षित राहिले नाही तर आमचा मान्सून सुद्धा सुरक्षित राहणार. मी असं त्यांच्यापाशी बोलले आणि त्यांनी नुसतं बोलण्यानेच एवढं काम पटकन शब्द उच्चारला आणि त्यांनी आता इथे एक टाकी बांधून दिली. तर जरी इथं माझ्या आमच्या परिसरामध्ये पाणी कमी आहे तरी पण टाकी भरून ठेवली तर मला किती काही दिवस पुरेल. आणि येणारे जाणारे आता या टाकीचा एवढा फायदा झाला. कारण त्यांनी पॉलीचे मुलं गावात शाळेत जातात येतात प्रत्येक मुलं इथे येऊन पाणी पितात. तर हे मी म्हणते यांचं पुण्य. आणि रानामध्ये महिला कामाला